सगळ्यात महत्त्वाची बातमी कर्नाटक निवडणुकांमधली, ती म्हणजे काँग्रेस आघाडीवर आहे. 122 जागा काँग्रेसकडे आहेत आणि मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार सिद्धरामय्या संध्याकाळी 5:30 वाजता बंगळुरूमध्ये येत आहेत आणि बहुमतासह सरकार स्थापन करणार असल्याचे काँग्रेसने संकेत दिले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा बंगळुरूमध्ये येणार आहेत आणि संध्याकाळपर्यंत सर्व विजयी उमेदवार हे बंगळुरूमध्ये दाखल होतील. काँग्रेसने आदेश दिलेत. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार सिद्धरामय्या यांनी आदेश दिलेले आहेत आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सिद्धरामय्या बंगळुरूमध्ये येतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा बंगळुरूमध्ये येतील. सर्वच विजयी उमेदवारांना बंगळुरूमध्ये येण्याचे आदेश दिलेले आहेत. एकंदरीतच काँग्रेसमधल्या हालचाली आता वाढलेल्या आहेत आणि कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. 121 जागा, भाजप 78 जागा. त्यामुळे काँग्रेसमधल्या या सगळ्या हालचाली आता वाढताना दिसतात. काँग्रेससाठी अत्यंत खुरूप आणि उत्साह देणारा असा हा सध्याचा निकाल आणि कला सध्या जरी हे कल दिसत असले तरी पुढे चित्र. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. स्पष्ट होताना यामध्ये किती फरक पडतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपसाठी हा एक खूप मोठा धक्का आहे. दक्षिणेतलं एकमेव राज्य जे भाजपकडे होतं ते सुद्धा आता हातातून जाण्याचं एकंदरीतच हे चिन्ह दिसतंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आता बंगळुरूमध्ये दाखल होतील आणि संध्याकाळपर्यंत सर्वच उमेदवार विजयी उमेदवार हे बंगळुरूमध्ये येणार आहेत. काँग्रेसने या दरम्यान एक मोठं ट्विट केलेलं आहे आणि आम्ही अजय आहोत अशा प्रकारचं हे ट्विट आहे. अनस्टॉपेबल अशा प्रकारचं ट्विट आहे. भारत जोडो यात्रा, त्यामध्ये मिळालेलं यश, हे सगळं या निवडणुकीमध्ये त्याची परिणती दिसते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आता बंगळुरूमध्ये येतील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले सिद्धरामय्या बंगळुरूमध्ये संध्याकाळपर्यंत येतील आणि सर्व उमेदवारांना, काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना काँग्रेसमध्ये येण्याचे आदेश दिलेले आहेत. काँग्रेसमधल्या हालचाली मोठ्या वाढलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक कर्नाटकातल्या या निवडणुकांवर लक्ष ठेवून थेट जाऊया प्रतापकडे. प्रताप, काँग्रेसमधल्या घडामोडी हालचाली आता वाढू लागल्यात आणि बंगळुरूमध्ये सर्व उमेदवारी विजयी जे उमेदवार आहेत त्यांना येण्यासाठी सांगितलेले, काय आपल्यापर्यंत आणखी तपशील करतात? खर तर आपण पाहतो की काँग्रेसचे उमेदवार जरी मोठ्या प्रमाणात निवडून आले तर सुद्धा काँग्रेसच्या गोटामध्ये किंवा नेत्यांच्या मनामध्ये मिशन कमळ हे अचानक जर सुरू झालं तर मात्र आपल्या उमेदवाराला, विजय उमेदवाराला रोखणं अवघड होईल अशा प्रकारची भीती आहे. त्यामुळेच आपण पाहतो की तात्काळ या सर्व विजयी उमेदवारांना बेंगलोरमध्ये आणण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो की काँग्रेस या ठिकाणी सुरक्षित गेम जे आहे तो खेळण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आपण पाहतो की यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये JDSचे आमदार असतील, काँग्रेसच्या आमदार असतील, मोठ्या प्रमाणात फोडण्यामध्ये भाजपनं यश मिळवलं होतं आणि तीच भीती आपण पाहतो की काँग्रेसच्या मनामध्ये कुठंतरी आहे. त्यामुळे तातडीनं जे जे उमेदवार विजय होतील त्यांनी बेंगलोरमध्ये पोहोचावं अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं ज्या अनेक राज्यांमध्ये आपण पाहिलं की काँग्रेस एक नंबरला असली तरीसुद्धा सत्ता स्थापनेचा दावा करण्यामध्ये ते थोडंसं पिछाडीवर पडले होते. त्यावेळेला भाजपनं पुढे जाऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. आकड्यांची जमवाजमव केलेली होती. तशा प्रकारची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी होऊ नये. कारण भाजप मिशन कमळ या ठिकाणी या राज्यामध्ये अनेक वेळेला राबवलेलं आहे. त्यांना यश फारसं तसं आलेलं नाही आहे. एका दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलेलं आहे. पण एकूणच आपण पाहतो की येडियुरप्पा ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी वारंवार मिशन कमळ राबवण्याचा प्रयत्न केला आणि तोच मिशन कमळ पुन्हा एकदा येऊ शकतो की काय अशा प्रकारची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळेच आपण पाहतो की सिद्धरामय्या हे बेंगलोरमध्ये पोहोचतील. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे हे जे दिग्गज नेते आहेत, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा पोहोचतील आणि आपल्या आमदारांना सांभाळण्याचा प्रयत्न करतील. कारण शेवटच्या लढतीपर्यंत नेमकं काय होईल सांगता येत नाहीये. जर का काट्याची लढत झाली आणि काही आमदारांची कमतरता पडू लागली तर मात्र या आमदारांना सांभाळायला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेत काँग्रेस नेते आल्याचं कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं आहे. अगदी निश्चितच कुठलाही धोका काँग्रेसला आता पत्करायचा नाहीये आणि या आधी तोंड पोळलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ही पावलं आता उचलताना दिसतात. प्रताप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे सर्व विजयी उमेदवार बंगळुरूमध्ये येणार आहेत आणि काँग्रेसनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. ऑपरेशन लोटसारखा कुठलाही प्रकार यापुढे राबवता येऊ नये यासाठी काँग्रेस कुठलाही धोका पत्करणार नाही आणि त्यामुळे हे मोठं पाऊल उचललंय. मल्लिकार्जुन खरगेही बंगळुरूमध्ये आता दाखल होतील आणि संध्याकाळपर्यंत कर्नाटकातले काँग्रेसचे सर्व विजयी उमेदवार बंगळुरूमध्ये दाखल होतील तसे आदेश दिलेत. आणि मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले सिद्धरामय्या सुद्धा आता बंगळुरूमध्ये येत आहेत. महत्त्वाची बातमी या क्षणाची, काँग्रेसच्या गोटातल्या हालचाली आता वाढलेल्या आहेत. काँग्रेस आघाडीवर आहे. 121 जागांवर सध्याची ही आकडेवारी पहा. भाजप 78 जागा,
बेळगावमध्ये एकीकरण समितीचे उमेदवार मात्र पिछाडीवर जाताना दिसतात। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24।